नमस्कार, मी अजय पिसे पुन्हा आपला स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल बेसिक सीएनसी मध्ये। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया की अगर मला सर्क्युलर पॉकेटिंग बनवायची असेल, जसे आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे की कॅव्हिटी बनवायची असेल मला, तर आपण काय करतो तो 150 सायकल यूज करतो। पण अगर मला सर्क्युलर पोर्शनमध्ये कॅव्हिटी बनवायची असेल तर मला कोणती सायकल यूज करावी लागते, आपण त्याच्या बारेमध्ये जाणून घेऊया। त्याच्यानंतर जसं तुम्ही बघितलं असेल कधी आपण ड्रिल करतो, त्याच्यानंतर मग आपण त्याचा काउंटर बोरिंग करतो, त्या ड्रिलला एनलार्ज करतो। त्या एनलार्ज करण्यासाठी आपण एक स्पेशल जे आहे आपलं सायकल ते पाहूया आपण। हे सर्व आपण हास कंट्रोलरसाठी शिकतो, लक्षात ठेवा, ठीक आहे। पानू कंट्रोलमध्ये हे यूज होणार नाही, पानूसाठी आपण दुसरे व्हिडिओ बनवणार आहोत, त्याच्यामध्ये आपण जे सायकल असतील ते मग पाहूया। तर आता आपण चालू करू लेक्चरला। तर आता हे मला एक प्रोफाईल दिलेली आहे, ह्या प्रोफाईलमध्ये काय दिलेलं आहे, हा जो ब्लॉक आहे 100 ब्लॉक दिलेला आहे, ते सर्व जे डायमेन्शन आहे ते सर्व एमएम मध्ये डायमेन्शन आहे। त्याच्यानंतर एक सर्कल बनवायचं आहे मला, त्याचा डायमीटर दिलेला आहे 40, ठीक आहे। त्याला 10 mm पर्यंत मला मटेरियल टाकायचं, कट करायचं, मतलब एक प्रकारचे कॅव्हिटी ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे। तर याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही, डायरेक्ट 150 सायकल पण प्रोग्राम बनवू शकता। 150 मध्ये काय होते, एक सब प्रोग्राम बनवावं लागतं मला, एक मेन प्रोग्राम बनवावं लागते। पर जेव्हा मी G12 सायकल यूज करतो, मतलब काय होते, सर्क्युलर पॉकेटिंग सायकल, ही सायकल क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मुव्हमेंट करते, तर त्यावेळेस मला फक्त एक मेन प्रोग्राम बनवावं लागते। ज्याचं मतलब आपण जसं मेन प्रोग्राम मतलब एक कंबाईन प्रोग्राम, जसे प्रोग्रामिंगचे आपण टाईप पाहिले होते, त्याच्यामध्ये काय होतं, कंबाईन प्रोग्राम जो लास्ट टाईप होतो त्याच्यात आपण एक सब प्रोग्राम आणि मेन प्रोग्राम दोघांना कंबाईन करून एक प्रोग्राम बनवतो। मतलब त्याच्यामध्ये कटिंग पॅरामीटर्स पण, अजून जे माझे प्रोफाईल होती तिचे जे पॅरामीटर्स किंवा कॉर्डिनेटर आहेत ते पण तिथं डिफाईन करतो। तर आता आपण पाहूया की G12 साठी आपण कशी प्रोग्रामिंग करतो। आता सर्क्युलर जेव्हा पॉकेटिंग बनवायची आहे तर माझ्याकडे 10 कटर आहे, तर मी आरामसे 10 mm चा राहिला असता हा सर्कल 10 बनवू शकतो। पण माझ्याकडे काय 10 mm चा फक्त कटर अवेलेबल आहे, 40 मध्ये सर्कल बनवायचा, तर त्यावेळेस आपण ही कंडिशन यूज करू शकतो। तर आता याला मला प्रोग्राम बनवायचा आहे, तर सगळ्यात पहिले प्रोग्रामला एक युनिक नाव देऊन देऊया, त्यानंतर टूल नंबर T01, स्पिंडलची स्पीड जी असेल ते स्पिंडलची स्पीड, त्याच्यानंतर G00, G54, G90, X0, Y0 ह्या सायकलमध्ये काय होते, आपण सेंटर पासून आपण कटिंग आपली स्टार्ट करतो, म्हणून आपण काय करतो त्याला सेंटर मध्ये त्याला कॉल करतो, जसं आपण याला म्हणतो कॉलिंग पॉइंट। आता कॉलिंग पॉइंट कुठे करतो आपण, कटिंग सेंटर पासून कटिंग करत आहोत, म्हणून त्याला आपण त्याच पॉइंटला कॉल करतो। त्यानंतर G00, G43, H01 झेड ला केलेला 50 mm, आता पण वाटर ठेवलेला आहे। H0 मध्ये माझ्या त्या टूलची हाईट आहे ऑफसेट ते सेव्ह केली आहे, टूल लेंथ मशीन G43 युज केलेला आहे। त्यानंतर मी करतो 1 mm वरत पासून साईड मी कटिंग स्टार्ट करतो, म्हणजे सरफेस जो आहे माझ्या सरफेस Z0 केलेला आहे, टॉप सरफेस, ठीक आहे, त्याच्यापासून साईड मी 1 mm त्याला वरती ठेवतो, तिथून मी कटिंग माझी स्टार्ट करतो, म्हणून त्याला Z1, त्यानंतर फीड M08 माझा जो कूलंट आहे त्याला मी ना ऑन केला। हे होतं मॅक्झिमम आपली अप्पर बॉडी, मॅक्झिमम जे मेन प्रोग्राम राहते त्याच्यात अप्पर बॉडी सेमच राहतात, फक्त पॅरामीटर थोडे बहुत चेंज होतात। त्याच्यानंतर राहते आपली वाली सायकल। आता मला सायकल यूज करायची आहे G12, G12ची नाव G12 मतलब काय होते, सर्क्युलर पॉकेटिंग सायकल, हे स्पायरल टाईप सायकल म्हणते, जसं जलिंग म्हणते ना आपली, तर अशा प्रकारे मी काय करते कटिंग करत जाते। तुमचं काही सर्कल असेल, जो काही तुम्हाला सर्कल बनवायचा असेल तितक्या सर्कलचा तो जो काही डायमीटर असेल तो आपल्याला भेटून जाईल, ठीक आहे। आता हे क्लॉकवाईज म्हणते, बघा क्लॉकवाईज म्हणजे बघा अशा प्रकारे घुमणार, अशा प्रकारे आपली सायकल बनते, पण हे काय करतात क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मुव्हमेंट करत आहे, म्हणून त्याच्यात क्लॉकवाईज लिहिलेलं आहे आपण। त्याच्यानंतर G12 मध्ये 9 पॅरामीटर्स येतात, सगळ्यात पहिले G12, पहिले मी पॅरामीटर लिहून घेतो त्यानंतर त्याचा मिनिंग सांगतो की काय होते। हे 9 पॅरामीटर्स येतात आपल्या G12 मध्ये, सगळ्यात पहिले G12, त्याच्यानंतर G91 झेड मायनस 0.2। G91 मध्ये बघा केलेला आपण जो झेड दिलेली आहे, डेप्थ ऑफ कट दिलेली आहे, आता 10 mm च्या मटेरियल कट करायच्या मी आता 0.2 च्या मटेरियल कट करत आहोत, ते पण काय मायनस 0.2, मतलब तो काय होणार डाऊनवर्ड डायरेक्शन तो कट करत जाणार, म्हणून तिथे इन्क्रिमेंटल मोड युज करावं लागते,
मतलब का करे तो 0.2 मटेरियल कट केला का वापस माइनस 0.2 मटेरियल कट करे वापस माइनस मतलब डाउनवर्ड डायरेक्शन में तो मूवमेंट होते आता जितो आपण काय करतो इंक्रीमेंटल z आपण डेप्थ ऑफ कट डिफाइन करतो टोटल डेप्थ ना डिफाइन करतो डेप्थ ऑफ कट मतलब एका पासून किती मटेरियल कट करणार आहोत त्यावेळेस आपल्याला लूप यूज करावा लागते जो इथे दिलेला आहे l l मतलब होते लूप आपल्याला फार्मूला मालूम आहे लूपचा काय होतं सेफ्टी डिस्टेंस ठीक आहे सेफ्टी डिस्टेंस आपला 1 एमएम वरती आहे सेफ्टी डिस्टेंस प्लस टोटल डेप्थ डिवाइड बाय डेप्थ ऑफ कट आपले 0.2 मतलब सेफ्टी डिस्टेंस होता माझा वाला 1 प्लस 10 डिवाइड बाय 0.2 याला सॉल्व केलं तर मला जे काही व्हॅल्यू भेटेल ते माझी काय राहणार लूप मतलब असा नंबर ऑफ रिपीटेशन सायकल राहील ते काय करेल जितक्या वेळेस नंबर ऑफ रिपीटेशन म्हणजे सायकल होती जे माझी टोटल डेप्थ आहे तितक्यापर्यंत त्याला रिपीट करावं लागेल मतलब मला 10 ची डेप्थ जर हवी असेल तर मला 55 वेळा त्याला मूवमेंट करावं लागेल तेव्हा जेव्हा सर मला 10 ची डेप्थ भेटेल तर लूप माझा झाला 55 त्याच्यानंतर आय क्यूब के याच्या पहिले आपण डी अजून एफ फीड तर मालूम आहे आपल्याला मतलब काय लागेल हे जे मुवमेंट होणार आहे याला फीड लागेल ते फीड हे डी झिरो होतो तर आपला टूलचा डायमीटर जो टूलचा डायमीटर आपण यूज करणार आहोत आता इथे यूज करत आहोत मी 10 mm चा टूल यूज करत आहोत त्याची जो एज पॉइंट आहे त्याची वाली 0.2 आर ची रेडियस आहे तर आता मी जो डायमीटर आहे डी झिरो वन त्याच्यामध्ये मी मेन्शन करून दिलेला आहे की माझा जो टूल आहे तो फक्त मला हा मेन्शन करावा लागते 10 mm चा माझा डायमीटर आहे टूलचा ते मी ना डी झिरो वन मध्ये मेन्शन केलं त्याच्यानंतर आय क्यू अजून के हे तीन पॅरामीटर्स ह्या सायकल मध्ये इम्पॉर्टंट राहतात आय क्यू जे ह्या तीन पॅरामीटर अगर तुम्ही परफेक्ट दिलं तर तुमची जे काही प्रोफाईल असेल तो परफेक्ट येणार त्याच्यातला जो पहिला पॅरामीटर आपण पाहूया तो आहे के के मतलब होते माझ्या फिनिशिंग रेडियस ऑफ सर्क्युलर पॉकेट मतलब माझा जो फिनिशिंग सर्कल बनवायचा आहे मला त्याची जे रेडियस राहील ते मला मेन्शन करायचं आता डायमीटर मला 40 दिले मतलब याची रेडियस किती होऊन जाणार 20 तर माझी के ची व्हॅल्यू जे येणार ते येणार 20 मतलब के होऊन जाणार माझ्यावाला 20 त्याच्यानंतर आय अजून क्यू पहिले सांगितलं की हे जे सायकल आहे हे सायकल का बनणार आहे प्युअरली स्पायरल टाइप कटिंग होणार आहे तर अशा प्रकारे आपली सायकल का होणार कटिंग करेल वापस कट केल्यानंतर ते फर्स्ट पॉइंटला येणार तर माझा हा जो फर्स्ट सर्कल बनणार आहे मतलब इथूसाठी जेव्हा कटिंग स्टार्ट करेल तर हा जो माझा फर्स्ट सर्कल बनेल तर हा फर्स्ट सर्कलची जे रेडियस असणार आहे माझी वाली ते राहते माझी वाली आय आय मतलब होते रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल कट रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल जो कट होणार आहे त्याची रेडियस आपण काय करतो आय म्हणून मेन्शन करतो हे कधी पण काय करायचं 60% ऑफ टूलचा जो डायमीटर असेल तो आपण युज करतो आता डायमीटर टूलचा आहे 10 त्याचा 60% मतलब किती होऊन जाणार 6 तर आपण आय ची व्हॅल्यू युज करतो 6 मतलब तो काय करते हा जो आहे माझा हा याच्या 6 एम एम च्या रेडियस ने तो कट करते त्याच्यानंतर आता एक तर माझा सर्कल झाला त्याच्यानंतर मला इकडे शिफ्टिंग करावं लागेल कारण शिफ्ट करावं लागेल ना फर्स्ट सर्कल तर माझ्या बनलेलं आहे त्याच्यानंतर मला याला की टूलला शिफ्टिंग करावं लागेल तर जो शिफ्टिंग होणार आहे आपली त्याला आपण म्हणतो क्यू क्यू ने डिफाईन केलेला आहे इन्क्रीमेंटल रेडियस ऑर शिफ्टिंग ऑफ टूल म्हणू शकतो आपण त्याला ठीक आहे तर आता शिफ्टिंग ऑफ टूल करायची आहे तर आपण काय करतो 70 किंवा 80% जसं आपण आय मध्ये बघितलं होतं तर आता आपण याचं 70% आपण टूलचा डायमीटर आपण युज करतो ठीक आहे टूलचा डायमीटर 70% मतलब क्यू ची व्हॅल्यू होऊन जाणार माझी वाली 7 तर क्यू येणार 7 ठीक आहे तर अशा प्रकारे जे माझी सायकल आहे सायकलच्या पॅरामीटर्स आपण युज करतो G12 जे आपलं सर्क्युलर पॉकेट सायकलचं नाव G91 इन्क्रीमेंटल मोड हे कायसाठी युज करणार आहे जेट साठी मतलब डेप्थ ऑफ कट आपली हरवेळेस निगेटिव्ह मध्ये आहे आय क्यू के आय मतलब माझ्यावाला जो फर्स्ट सर्कल माझ्या कट होणार आहे त्याची रेडियस क्यू मतलब टूलची शिफ्टिंग होणार आहे ते आपण 70% टूलचे जो डायमीटर असेल त्याचा युज करतो त्याच्यानंतर के फिनिशिंग जो माझ्यावाला सर्कल राहणार आहे फिनिशिंग जो प्रोफाईल बनवायची आहे मला सर्क्युलर त्याच्यावाला जो काही रेडियस राहील तो मला के मध्ये पुट करावं लागते त्याच्यानंतर एल एल मतलब होते लूप की मला हे सायकल किती वेळा रिपीट करायची आहे तेव्हा जाऊन सर मी माझ्या 10 mm मला मटेरियल कट करून भेटेल तर क्यू झाला माझा एल सॉरी एल माझा झाला 55 डी मतलब होते टूलचा डायमीटर तुम्हाला मशीनने सेव्ह करून घ्यावं लागते टूलचा डायमीटर युज केलेला आपल्याला 10 mm तर मशीन ऑटोमॅटिक तो टूलचा डायमीटर तिथं सेव्ह करून घेणार त्याच्यानंतर फीड एक गोष्ट लक्षात ठेवा पण याच्यामध्ये की याच्यामध्ये मला जे आपण कटर रेडियस कंपोझिशन युज केलेलं आहे तो इथे युज करायची गरज नाही
इथे काउन यूज करायला लागेल आपण मशीनने सांगितलं आहे का डायमीटर माझा 10 तो ऑटोमॅटिक तिथे बसून सेलिंग तो कॅल्क्युलेट करते की माझा डायमीटर किती राहणार ना परफेक्ट तितके त्याचा रेडियसचा माझा जो काही सर्कल असेल किंवा प्रोफाइल असेल त्याला कट करते तिथे आपल्याला रेडियस सॉरी कटर रेडियस कंपोझिशन यूज नाही करायला लागेल तर अशा प्रकारे माझी सायकल कंप्लीट होणार मशीन येणार ऑपरेशन परफॉर्म करेल त्यानंतर मला ते टूल आधी 10 mm डेप मध्ये राहते त्याला एका सेफ्टी पॉइंटला न्यायला लागते म्हणून वापस G00 आता G91 इथे युज केलंय म्हणून वापस G90 युज करू आपण त्याच्यानंतर झेड ला 100 अगर मी इथं G90 आणि जास्त का केला असतो ह्या 10 mm म्हटलं कट केला त्यापासून सगळ्यात तो 100 पर्यंत गेला असतो मतलब ऍक्च्युअल मध्ये म्हणजे जो टॉप सरफेस आहे माझ्या मटेरियलचा तिथून सगळ्या फक्त तो 90 mm फक्त वर्त गेला असता म्हणून मी वापस G90 लिहिलं त्याला झेड ला 100 मतलब तो आता टॉप सरफेस असून 100 mm ला जाणार त्याच्यानंतर याला बघतो आपण M05 जो मी स्पिंडल ऑन केलेला आहे त्याला बंद M09 उलट M30 माझा जो प्रोग्राम आहे त्याला एंड तर हे आपण G12 सायकल अशा प्रकारे आपण यूज करतो हे आपण सायकल यूज करतो अगर मला सर्क्युलर कॅव्हिटी बनवायची असेल किंवा मला काउंटर बोरिंग ऑपरेशन करायचं असेल काउंटर बोरिंग मतलब काय होते खोलला इनलार्ज करणे त्यावेळेस आपण हे सायकल यूज करू शकतो तर आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया ड्रिलिंग सायकल कशी यूज करतो त्याचे टाईप्स कोणते आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू आजसाठी आपण इतकंच आता घरी राहा हात स्वच्छ धुत राहा सॅनिटायझर यूज करा मास्क वापरत जा आणि गव्हर्नमेंटचे जे काही रूल असतील ते पाळा अजून जितके होत असेल तुमच्या ना दुसऱ्याची मदत करा कारण आता परिस्थिती फार गंभीर आहे ठीक आहे बाय नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटू आपण.